आता आपण गुणाकार आणि भागाकार यांचा काय संबंध आहे ते बघूया. उदाहरणार्थ 7 × 5 = 35 यावरून आपल्याला दोन गोष्टी कळून येतात. एक, 35 × 7 = 5 आणि 35 × 5 = 7. म्हणजेच आपल्याला कळून आलं की एका गुणाकारावरून दोन भागाकार आपल्याला समजतात. आता आपण भागाकाराचं एक उदाहरण बघूया. 84 / 4. आता त्याला असं लिहून घ्यायचं. आता 84 डावीकडचा आकडा म्हणजेच 8 याला 4 भागायचं. आपल्याला माहिती आहे 4 × 2 = 8. आता 8 मधून 8 वजा करायचे, राहिले 0. मग वरचा 4 म्हणजे 8 शेजारचा 4 खाली आणायचा, इथे राहिला 4. पुन्हा या 4 आपल्या वरच्या 4 भागायचे. आपल्याला माहिती आहे 4 × 1 = 4. वजाबाकी झाली 0. इथे आपला भागाकार पूर्ण झाला. आता यात ज्या आकड्याला आपण भागतोय त्याला म्हणायचं भाज्य, म्हणजेच इथे 84 भाज्य आहे. ज्या आकड्याने आपण भागतोय त्याला म्हणायचं भाजक, म्हणजेच 4 हा इथे भाजक आहे. आपल्या भागाकाराचं उत्तर ते आहे 21, तो आहे भागाकार. आणि खाली राहिलेला आकडा म्हणजेच इथे 0, ती आहे बाकी. आता आपण भागाकाराचं अजून एक उदाहरण बघूया. 63 / 5. आधीच्या उदाहरणासारखं हे पण लिहून घेऊया. आता 63 डावीकडचा आकडा म्हणजे 6 हा 5 पाढ्यामध्ये येत नाही, म्हणून 6 अलीकडचा जो आकडा 5 पाढ्यामध्ये येतो तो लिहायचा. म्हणजेच या ठिकाणी 5 × 1 = 5. 6 + 5 = 1. शेजारचा 3 खाली घ्यायचा. आता 13 हा पण आकडा 5 पाढ्यामध्ये येत नाही, मग 13 अलीकडचा आकडा जो 5 पाढ्यात येतो तो लिहायचा, जो आहे 10. म्हणून 5 × 2 = 10. 13 + 10 = 3. आता 3 हा आकडा 5 लहान आहे, त्यामुळे आपला भागाकार इथेच थांबतो. म्हणजेच जेव्हा राहिलेली ही संख्या आपल्या भाजकपेक्षा लहान असते तेव्हा भागाकार तिथे थांबतो. त्यामुळे या उदाहरणात भाज्य आहे 63, भाजक आहे 5, भागाकार आहे 12 आणि बाकी आहे 3.